नमस्कार, माझं नाव स्निग्ध चेतन नरके, विश्वस्त अरुण नरके फाउंडेशन कोल्हापूर. अरुण नरके फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणून गेले 25 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. 4,600 पेक्षा जास्ती आमची मुलं सरकारी सेवेमध्ये रुजू आहेत. त्याच्यामध्ये बँकिंग आणि स्टेट सर्व्हिसेस दोन्हीही इन्क्लुडेड आहेत. आज सकाळी स्वप्नील लोणकर ची न्यूज वाचली पेपरमध्ये आणि मन अगदी विचलित झालं. पहिली गोष्ट म्हणजे स्वप्नील लोणकरला अरुण नरके फाउंडेशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. स्वप्नील लोणकरसारखा एक यंग होतकरू आणि लाईफमध्ये काहीतरी करून दाखवणारा मुलगा असा निर्णय घेऊन आपल्यातून लुप्त व्हावा ही फार दुःखदायक गोष्ट आहे. डेफिनेटली परीक्षा होत नाही आहेत आणि त्याचे निकाल लागत नाही आहेत किंवा नोकऱ्यांचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे, हे एक अतिशय खच्चीकरण करणारं सिच्युएशन डेव्हलप झालेली आहे. आणि ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटशी डायलॉग करणं फार महत्त्वाचं आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती आंदोलनं चालू आहेत आणि ती चालू राहणार. पण आज मी त्याच्याबद्दल बोलायला नाही आलेले. आज मला जी स्पर्धा परीक्षा, ते कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्यायचा, अभ्यास करणारी जितकीही मुलं आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे. हा COVID-19 जो पिरियड आहे 2019 जो आपल्या अख्ख्या जगाला व्यापलेला आहे, हा एक फार डिफिकल्ट टाईम आहे. गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी आपल्याला कदाचित त्याचे प्रभाव जास्ती जाणवत आहेत, कारण की आता आपले पेशंट्स संपायला लागलेत, आपले रिसोर्सेस डिप्लीट झालेत. आणि ट्रस्ट मी, ही सिच्युएशन फक्त तुमची नाही आहे, आम्ही पण फील करतो आहे. आमचा स्टाफ असेल, टीचर्स असतील, अरुण नरके फाउंडेशनच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे लोक, महाराष्ट्र, देश, थ्रूआउट द वर्ल्ड, एव्हरीबडी इज गोईंग थ्रू द सेम थिंग. वी आर ऑल इन द सेम बोट. सो वी हॅव टू वर्क विथ इच अदर. मी समजू शकते की एवढा सगळा हार्डवर्क, एवढे सगळे परिश्रम, इतकी सारी फाईट जी आपण इतके वर्ष देत आलो आहे, त्याचा जेव्हा चीज व्हायची वेळ आली तेव्हाही असं काहीतरी झालं. पण मी तुम्हाला हा होप देण्यासाठी इथे आली आहे की हे सगळं नीट होणार आहे, हे परमनंट नाही आहे, हे चेंज होणार आहे, हे थांबणार आहे. पण त्यासाठी तुम्ही पाहिजे ना. परीक्षा हा तुमच्या आयुष्यातला हा एक अंग आहे नुसता. इट्स ओनली अ पार्ट ऑफ युअर लाईफ, इट्स नॉट युअर लाईफ, डोंट मेक इट युअर लाईफ. असे निर्णय घेण्याच्या आधी त्या लोकांचा विचार करा ना ज्यांनी तुम्हाला लहानाचं एवढं मोठं केलंय. तुमचं आयुष्य हा तुमचं एकट्याचं नाही ना. तुमचे आई वडील आहेत, तुमचे भाऊ बहीण आहेत, तुमचे परिजन आहेत, तुमचे टीचर्स आहेत, तुमच्या मागे मेहनत घेतलेले भरपूर लोक आहेत ज्यांना तुमची गरज आहे. तुमची स्वप्न आम्ही समजू शकतो, पण स्वप्नाच्या पलीकडे सुद्धा रियालिटी आहे आणि ही ती रियालिटी आहे. सो इफ यू आर फीलिंग डाऊन, तुम्ही डिप्रेस फील करताय, निराशावाद तुम्हाला तुमच्याजवळ यायला लागला आहे, तुम्हाला पुढचे मार्ग दिसत नाही आहे, तुम्हाला काय करू समजत नाही आहे, तर बोला, संवाद साधा. ट्रस्ट मी, एक साधा संवाद खूप प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. आई वडिलांशी बोलू शकत नसाल, भाऊ बहिणींशी बोला. भाऊ बहिणींशी बोलू शकत नसाल तर त्या मुलांशी बोला जे तुमच्याबरोबर त्या बोटमध्ये आहेत. एकमेकांना उचलून धरा, पॉझिटिव्हिटी टाकायचा प्रयत्न करा. एकमेकांना भेटाल तेव्हा रिस्पॉन्सिबली कम्युनिकेट करा, पॉझिटिव्हली कम्युनिकेट करा. कुठल्या तरी गोष्टीचं जर तुम्हाला सोल्युशन सापडत नसेल, कोणाशी बोलू समजत नसेल, तर आम्ही इथे आहोत. अरुण नरके फाउंडेशनचे फोन्स आणि दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. तुम्ही अरुण नरके फाउंडेशनचे स्टुडंट असा, कोल्हापूरची रेसिडेंट्स असा, नसा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असा, तुम्ही आम्हाला फोन करा.
आणि आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स काढायचा. मित्र हो, प्रॉब्लेमचे सोल्युशन्स एकत्र बसून निघतात. कदाचित तुम्ही दुसऱ्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकाल आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दुसरं कोणीतरी काढू शकेल, पण जर तुम्ही तो संवादच नाही साधला तर ते सोल्युशन्स निघणारच नाहीत. आजची वेळ ही टफ आहे. डेफिनेटली फायनान्शियल बर्डन सगळ्यांना फेस होत आहेत, तुम्हाला पण होत असतील, मनाचं खच्चीकरण होत असेल. पर्याय शोधूया ना, एकत्र मिळून शोधूया. टेम्पररी नोकऱ्या शोधूया, काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी शोधूया. इनफॅक्ट मी रेकमेंड करेन की जोपर्यंत हे सगळं बरोबर होत नाही तोपर्यंत एखादी नोकरी बघा. त्यांनी काय होईल माहिती आहे का? त्यांनी कदाचित तुमचे फायनान्शियल नीड्स जे आहेत त्या थोड्याफार सॅटिस्फाय होतील, पण तुमचं मन कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये लागेल. थोडे दिवसासाठी का होईना, हे नेसेसरी आहे. मेंटल हेल्थ इज अ रिअल प्रॉब्लम आणि मेंटल हेल्थ इश्यूज नीड टू बी डेल्ट विथ. आणि ते तुम्ही बाहेर समाजामध्ये येऊन लोकांशी बोलूनच डील करू शकता. इंटरनलाइज गोष्टी करून त्याचं सोल्युशन निघत नाही. त्यामुळे मी तुम्हाला परत प्लीज सांगते की असे निर्णय घेऊ नका. तुम्हाला काहीही बोलावंसं वाटत असेल, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काहीही MPSC स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील, तर अरुण नरके फाउंडेशनला डेफिनेटली फोन करा. आमचा स्टाफ, आमचे टीचर्स, मी स्वतः इथे आहे आणि आम्ही डेफिनेटली तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू. जय हिंद.